नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी पुणेमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आवाज क्लिअर नव्हता आला, पण ठीक आहे, असू द्या. आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी 19-23 जुलै 2024 रोजी IBPS कंपनीकडून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेचं फायनल लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे. तर सर्वप्रथम अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ही लिस्ट जी लागलेली आहे, यामध्ये सिलेक्शन झालेल्या लोकांची पूर्ण यादी दिलेली आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम क्रमांक आलेला आहे प्रेरणा गसोटे यांचं. या ठिकाणी एकूण जी यादी दिलेली आहे, ही यादी आपण डब्ल्यू अकॅडमी पुणेच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तसंच या ठिकाणी वेटिंग लिस्ट सुद्धा दिली. इथं जो सिलेक्शनचा जो क्रमांक आहे तो 100 गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. खुल्या गटाचा कितीवर लागलेला आहे, खुल्या गटाचा जो कट ऑफ आहे तो एकूण या ठिकाणी 100 गुणांवर लागण्यात आलेला आहे. खुला सर्वसाधारण 21 जागा होत्या. नंतर या ठिकाणी यांची जी वेटिंग लिस्ट आहे ती 92 गुणांवर लागलेली आहे. नंतर अनुसूचित जमाती 15 जागा होत्या, 15 जागेचा पैकी त्यांना तेवढ्या मिळाल्या नाहीत, मात्र 90 वर कट ऑफ लागला आहे. बाकी माजी सैनिक मिळाले नाहीत. नंतर अनुसूचित जमाती 3 होत्या, 3 या ठिकाणी त्यांना मिळाल्या, 3 जागा. मात्र इथं अनुसूचित जमातीचा कट ऑफ 98 लागला आणि वेटिंग लिस्ट अनुसूचित जमातीची 94 वर लागलेली आहे. बाकी या ठिकाणी NTB 1 जागा आहे, 92-32 वर लागलेला आहे. 92 वर वय 47 दिलेलं आहे. वय कशाला दिलं, ठीक आहे, असू द्या. नंतर आहे अंशकालीन कर्मचारी यांच्यात किती 3 जागा होत्या, 3 मिळालेल्या आहेत, सर्वसाधारण 3 एकूण 4, तर 3 झालेलं आहे, वेटिंग लिस्ट नाही आहे. नंतर NTD 3 जागा होत्या, 1 मिळालेला आहे. बाकी सगळे जे प्रवर्ग आहेत त्यांचे त्या ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. फक्त आता इथं OBC चे 27 होते, 27 पैकी 9 मिळालेले आहेत, वेटिंगला कोणी मिळालं नाही. तर अशा प्रकारे ही यादी आपण बघू शकता. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मिळाले नाही. ज्यांना हा व्हिडिओ डाउनलोड PDF पाहिजे असेल, त्यांनी डबल अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF डाउनलोड करायची आहे, किंवा ZP धुळे सर्च करा, त्या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे. तसंच आपल्या ज्या नवीन बॅचेस आहेत GNM साठी, DMER आणि BMC, तसंच इतर परीक्षेमध्ये जे ANM च्या जागा येणार आहेत आणि GNM च्या जागा येणार आहेत स्टाफ नर्सच्या, त्यांची बॅच आपली 5 तारखेपासून स्टार्ट होत आहे. तर ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी पटापट बॅचेस जॉईन करायचे आहे. आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.